हेमल कुठे आहे त्यांचा आधार कार्ड? एक मिनट, ते कुठे आहे? हेमल पारे वाईफ आहेत का तुम्ही? माझे सर नाही, त्यांना कुठं यावं लागेल? त्यांचा आधार कार्ड आहे कुठे पण नमस्ते, मी सचिन भांगरे, EMC स्टाफ, COVID-19 इवॉर्डमधून आलो आहे. आम्ही आमच्या 3 जणांचा स्टाफ आहे. आम्ही जे सेकंड वॅक्सिन ज्यांचे कंप्लीट झाले त्यांच्यासाठी आम्ही इथे बसलो आहोत. त्यांच्या पाड्यात की ज्यांचे सेकंड वॅक्सिन झाले आणि त्यांना 14 दिवस पूर्ण झाले असतील त्या लोकांना आपण इथे ई पाससाठी आपण स्टॅम्प आणि सही करून देत आहोत त्याला. आणि हा आपला फॉर्म आहे, तुम्हाला दाखवतो नाव येणार, पुढे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आणि त्यांचे ID वगैरे जेवढे पण असतील, काय आधार कार्ड, पॅन कार्ड वगैरे, ते सगळं चेक करून मग नंतरला त्यांना आम्ही पुढे हे करतो. आणि त्यांचं हे दाखव ना जरा, ते त्यांना जो सर्टिफिकेट मिळालेला आहे तो बारकोड आम्ही स्कॅन करणार मोबाईलमध्ये. तो स्कॅन झाल्यानंतरच आम्ही त्या लोकांना हे देणार स्टॅम्प आणि सही. लोकांचा प्रतिसाद पण मोठ्या प्रमाणात आहे. लोक आज तुम्ही बघू शकता भरपूर प्रमाणात आलेत. आज तरी आजच्यापेक्षा उद्यापासून, आज जसं माहिती पडेल लोकांना तसं उद्यापासून मोठ्या प्रमाणात लोक इथे गर्दी करायला सुरुवात करतील. तर मी विश्व उतरे, युवा कर्मचारी कोविडमध्ये. आम्ही बॉम्बे सेंटरमध्ये आहोत. जे नवीन 15 तारखेपासून सुरू होणारं पाससाठी आम्ही ते उपलब्ध आहोत BMC तर्फे. ते आपलं सेकंड डोसचं सर्टिफिकेट आहे, ते तुम्ही इथे घेऊन यायचं आहे. ते घेऊन आल्यानंतर आम्ही ते स्कॅन केल्यानंतर, व्हेरिफिकेशन केल्यानंतर त्यांना आम्ही त्याच्यावरती स्टॅम्प मारू, ते त्यांना देणार आहोत. स्टॅम्प चेक केल्यानंतर त्यांना रेल्वेकडनं पास उपलब्ध होणार आहे. धन्यवाद.